पंचायतीच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या ठिकाणी प्रचाराला सुद्धा जोरदार वेग आलाय. कणकवली विकास आघाडीच्या वतीनं प्रचारामध्ये या ठिकाणी मुसंडी मारली. आपण या ठिकाणी पाहू शकतो शेकडोनी कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावरती उतरले. आपल्या बरोबर आहेत या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राकेश राणे. सर आम्ही तुम्हाला कणकवली विकास आघाडीचं सर या ठिकाणी आता तुम्ही प्रचारामध्ये उतरला आहात, घरोघरी जात आहे, या ठिकाणी आता प्रचार फेरी घडलेली आहे, कशा पद्धतीने आपल्याला प्रतिसाद मिळतो? उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. लोकांच्या भावना ह्याच आहेत की कणकवली विकास आघाडीचाच विजय होणार आहे, आमचा नगराध्यक्ष हा विजयी होणारच आहे. नक्कीच आता आपण ज्या पद्धतीनं बाहेर फिरत आहे तर लोकांकडून आपल्याला कशा पद्धतीनं लोक स्वीकारत आहे? लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. लोकांचा एकच म्हणणं आहे की तुमची आम्हाला गरज होती आणि बदल पाहिजे, बदल हवाच होता लोकांना. सर ह्या ठिकाणी कणकवली विकास आघाडीची नेमकी गरज का बसली, काय सांगा? अनेक वर्ष ग्रामीण भागामध्ये नेतृत्व मिळालेलं नसल्या कारणाने अखेर अशी भावना निर्माण झाली की स्वयंभूच्या कृपेने पहिल्यांदा संधी मिळाली की खुल्या वर्गातील उमेदवाराला प्रत्येक पक्षाने तो खुला उमेदवार द्यायला हवा होता, परंतु कुणीही न दिल्याने शेवटी राखेजाने ह्या तरुणाने या ठिकाणी उभं राहण्याचं धाडस केलेलं आहे. सगळ्यांना एकच विनंती आहे की अशा धाडशी उमेदवाराच्या मागे राहणं, निस्वार्थी उमेदवाराच्या मागे राहणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्याच उमेदीने आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी उभे आहोत. कणकवली विकास आघाडीचं जे मूळ आहे ते सुदीप कांबळे या ठिकाणी आपल्याबरोबर उपस्थित आहेत. आपण त्यांना विचारतो की सुदीपजी या ठिकाणी नेमकी कणकवली विकास आघाडीची गरज का भासली, काय सांगा? कणकवली विकास आघाडी रमेश विष्णू राणे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली, विष्णू संभाजी राणे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही बनवलेली आहे. मुळात तुम्ही पाहत असाल आता ही जी संख्या उतरलेली आहे ती एक सुनामी आहे. सुनामी अशासाठी म्हणतो जो गाळ राजकीय रूपामध्ये ज्या समुद्रामध्ये साठला होता तो समुद्राच्या या सुनामीने हा काठापासून खूप दूर फेकला जाणार आहे आणि त्यांना पुढच्या काळामध्ये राजकीय किनारेही सापडणार नाही हे तुम्ही पाहिलं असाल. कणकवली विकास आघाडी ज्यावेळी या निवडणुकीमध्ये उतरली त्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असाल की सगळे जे नेते आहेत त्यांची उलथापालथ झाली आणि कणकवली विकास आघाडीने राजकीय सगळी समीकरणं बदललेली आहेत आणि मोठ्या मोठ्या नेत्या जे कणकवली विकास आघाडी म्हणजे इथल्या स्थानिक लोकांनी ज्यांना मोठं केलं ते जे राज्यपातळीवर पोचले त्यांनी ते जनतेला विसरलेले होते, त्यांना परत खाली येऊन गावामध्ये फिरावं लागतं हा कणकवली विकास आघाडीचा पहिला विजय आहे. तुम्ही जे पाहताय ते कणकवली विकास आघाडीच्या गावातले लोक पाठीशी आहेतच, तसे शहरातलेही लोक पाठीशी आहेत. कारण कणकवलीचा या 25-30-40 वर्षामध्ये जो विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. मुळात 1954 नंतर ग्रामीण भागामध्ये कोणत्याही नगराध्यक्ष किंवा सरपंचाला प्रतिनिधित्व दिलं गेलं नव्हतं. दुसरी गोष्ट अशी आहे की या शहरामध्ये ज्या पद्धतीने विकासाची प्रक्रिया राबवली जायला पाहिजे होती ग्रामीण भागातले रस्ते झालेले नाहीत. कणकवली शहरामध्ये शौचालयांची वानवा आहे, त्यानंतर नाले गटार ही झालेली नाहीत, त्याच्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये दुर्गंधीचं साम्राज्य आहे आणि म्हणूनच कणकवली विकास आघाडीच्या पाठीमागे हे शहरातले सुद्धा लोक आहेत आणि शहरातली एक वेगळी टीम याच्यासाठी सुद्धा काम करते आहे आमच्या कणकवली विकास आघाडीच्या साठी. नक्कीच आम्हाला वाटतं ह्या 7 तारीखला एक परिवर्तन नक्कीच घडेल आणि कणकवली विकास आघाडी बहुमताने निवडून येईल. नक्कीच कणकवली विकास आघाडी ही या ठिकाणी कणकवलीमध्ये आलेली एक सुनामी आहे आणि या सुनामीमध्ये प्रस्थापित पक्ष वाहून जातील अशा पद्धतीचा आशावाद या ठिकाणी कणकवली विकास आघाडीच्या वतीनं व्यक्त केला जातो. पाऊस 7 तारीखला नेमकं काय होतं, निकाला आणि काय स्पष्ट होतं? कॅमेरामन विशाल पित्रेसह साईनाथ गावकर, कोकण नाव, कणकवली.